हरिओम, माझे नाव सोनम वीरा सुभाषसिंह दुडे, उपासना केंद्र पारिवणी, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर. मी जो जेव्हापासून मला कळत असल्यापासूनच मी बापू भक्तीत आहे. बापू भक्त आल्यापासून मला भरपूर अनुभव आले आणि तेथीलच हा एक अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे हा अनुभव ह्याच वर्षातला आहे. 1 ऑगस्ट 2022 साली आला. प्रथम बापूजींनी नतमस्तक होऊन मी माझा अनुभव सांगायला सुरुवात करते. श्रावण महिना चालू होता आणि साखळी पादुका पूजन होता. 1 तारखेला पहिल्यांदाच आमच्या घरी बापूंचं पादुका पूजन सुरू केलं आणि त्याच्यासाठी मम्मी पप्पांचे करंज पिंटा गेले होते काही साहित्य आणण्यासाठी. घरात कोणच नव्हतं आमचं रेडं वगैरे सोडायला, तर मी जंगलात आमचं रेडं घेऊन जंगलात गेलो. 5 वाजता गेलो, म्हणजे लेटच झाला आमचा जरा. 5 वाजता गेल्यानंतर तिकडे जंगलात जायला अर्धतच लागतो. मग 5:30 वाजलेत मी जंगलात गेलो. 5:30 वाजल्यानंतर तिथं भरपूर, म्हणजे आधी 4 दिवस पाऊस नव्हता आणि पाऊस पण भरपूर आला. मला माहीत नव्हतं पुढचं संकट, तरीसुद्धा मी पाऊस आला म्हणून बापूंचा मंत्र गजर मला चालू होता. म्हणलं बापूराय, मला आता काही भिजायचं नाही. बापूंनी दिलेला रामाराम आत्मारामा हा गजर माझा चालू होता आणि असाच म्हणत म्हणत मी एका झाडाखाली थांबलो. झाडाखाली थांबल्यावर थोड्या वेळाने पाऊस गेला. मी भिजलो तर नाहीच आणि पाठीमागे वळून बघते तर माझ्यासमोर जंगली गवारेडा होता आणि त्याच्यासोबत 2-3 त्याचे रेडकं होते. आणि एकदम समोरच असल्याने मी काही करणार नाही आणि कुणाला आवाज दिला तरी ऐकू पण जाणार नव्हता आणि माझ्याबरोबर पण कोण नव्हतं, मी एकटीच होती. आणि अशा वेळेस काय करायचं, तर माझा पूर्ण विश्वास हा बापूंवर होता आणि माझी पूर्ण श्रद्धा आहे. त्यामुळे मंत्रगज ह्या बापूंनी दिलेल्या मंत्रगजराची किती ताकद आहे ही मला त्यातून अशी जाणीव आली. बापूंचा मंत्रगजरा म्हणत मी असं माझं लक्ष एक माझ्या लॉकेटकडे गेलं. मी माझं लॉकेट असं गळ्यात होतं ते हातात धरलं आणि म्हणलो की बापूराय, आता तुम्हीच काहीतरी करा, कारण हा गवरेडा मला काय मारणारच, म्हणजे एवढ्या समोर होता, एवढा उंच धिप्पाडा आणि मी काय करणार. मग मी असं लॉकेट डोळं बंद केलं आणि बापूंचं लॉकेट म्हणलो. बापूसने मनापासून हाक मारले आणि बापू माझ्या हाकेला धावून आले. अक्षरशः मी डोळं उघडून बघतोय तेव्हा गवरेडा असा एकदम माझ्या समोरून पळत गेला. मग बापूंनी त्यांना काय दाखवलं मला माहीत नाही, पण एवढंच म्हणेन की हे झालं ते बापूंमुळेच आणि बापूंपेक्षा मोठं कोणीही नाही. एक विश्वास असावा पुरता करता होता गुरु ऐसा आणि हे बापूंमुळेच झालं. बदनेला असं